हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रुची पॅलेट टेस्टी डाईट. आज आपण बनवणार आहोत गव्हाचे पीठ आणि गुळापासून बनवलेला हा मालपुआ. गव्हाच्या पिठाचा मालपुआ बनवण्यासाठी पहिले आपण कढईमध्ये गूळ घ्यायचा आहे. 1 कप गूळ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचे. पाक छान उकळतो आहे, हा पूर्णपणे तयार झालेला आहे. आपल्याला याला कुठल्याही कन्सिस्टन्सीवर आणायचं नाहीये, म्हणजे 1 किंवा 2 तारी असं आपल्याला काही नकोय. हा फक्त चिकट पाहिजे आणि तसा हा चिकट झालेला आहे. आता आपण गॅस बंद करू आणि याला थोडस कोमट होऊ द्यायचंय. इथे बाउलमध्ये मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, कणिक आहे. यामध्ये 1/2 कप मैदा घालायचा, 1/2 कप मिल्क पावडर घालायची आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. या मिश्रणात अगदी चिमूटभर मीठ घालायचं. 1 टीस्पून वेलची पूड घालू. पाक इथे कोमट झालेला आहे. आता हा पाक आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचा आहे. जर का पाक कमी पडला तर यामध्ये आपण थोडस दूध किंवा पाणी ऍड करू शकतो. आपण बघू शकतो याची कन्सिस्टन्सी अजूनही खूप घट्ट आहे. आपल्याला हे पोरिंग कन्सिस्टन्सी मध्ये पाहिजे, म्हणजे भज्याच्या पिठा इतकं हे पातळ पाहिजे. याकरता यामध्ये मी आता थोडं थोडं दूध घालणार आहे. लागेल तसं तसं आपण ऍड करणार आहोत. हे मिश्रण आता हवं त्या प्रमाणात पातळ झालेलं आहे. आपण यामध्ये कोमट पाक ओतलेला असतो, यामुळे यात थोड्याशा गाठी होऊ शकतात. तर त्या गाठी तशा राहू नये याकरता याला एकदा आपण मिक्सर मधून फिरवून घेऊयात. हे मी मिक्सर मधून बारीक करून घेतलेलं आहे. आपण बघू शकतो हे बॅटर खूप छान स्मूथ असं तयार झालेलं आहे. यामध्ये आपण 1/4 टीस्पून खाण्याचा सोडा घालायचा आणि त्यावर थोडस पाणी घालूया, म्हणजे ते मिक्स होईल व्यवस्थित. हा सोडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. गार्निशिंग साठी मला थोडस साखरेचं पाक लागणार आहे. त्याकरता इथे मी 1/2 कप साखर घेतलीये, त्यामध्ये ती बुडेल इतकं पाणी घालणार आहे आणि याचा 1 तारी पाक करून घेणार आहे. साखरेचा पाक आपला होत आलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण थोडस केशर घालायचंय. मी हे पाण्यात भिजवून ठेवलं होतं, ते केशर मी यामध्ये ऍड करणार आहे. यामध्ये आता थोडस रोज इसेन्स घालायचा आणि गॅस बंद करून घेऊ आपण. मालपुआ जो आहे तो जनरली डीप फ्राय केला जातो, पण आज आपण इथे शॅलो फ्राय करणार आहोत. त्याकरता पॅन मध्ये थोडस तूप घालायचं. पसरवून घेऊ याला. छोट्या चमच्याने जेवढं एका चमच्यात मिश्रण बसतं तेवढं याच्यामध्ये आपल्याला त्या साईजचे मालपुए टाकायचे. याच्या बाजूनी थोडं थोडं तूप सोडायचं. अगदी काही सेकंदामध्ये त्याला खूप छान अशी जाळी पडतीये. हे खूप मस्त फुगलेलं आहे. मालपुआ टाकताना एकदम पातळ लेअर टाकायचा, कारण तो जसा जसा कुक होतो तसं तसं ते जास्त फुलत जातो. दुसऱ्या बाजूनी पण तयार झालेले आहेत, याला आता आपण सर्व्ह करूयात. तर सर्व मालपुए इथे मी शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. आपण बघू शकतो हे खूपच छान झालेले आहेत, मस्त जाळी पडली आहे याला, फ्लफी झाले आहेत हे. आता याला आपण पिस्ते आणि बदामाचे काप घालून गार्निश केलेले आहे. यावर मी थोडीशी वेलची पावडर परत भुरभुरणार आहे आणि जो साखरेचा पाक आपण करून ठेवला होता तो पण घालायचा आहे. यात असलेली वेलचीची चव
आणि पाकात असलेला केशर आणि रोज इसेन्सचा फ्लेवर याच्यानी हे फारच सुंदर लागतात चवीला। आता यावर आपण तयार केलेला पाक घालूयात। सहज आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे, कुठल्याही सणाला आपण अगदी पटकन करू शकतो। तर असा हा मालपुआ येणाऱ्या एखाद्या सणाला करून पहा आणि तो कसा झाला याच्या कॉमेंट्स मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पेजला फॉलो करा। पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।